नमस्कार. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आपल्या सोबत आहेत. आंबेडकर सर, स्वागत आहे तुमचं. आज एकंदरीत स्वागताबद्दल आपला आभारी. आंबेडकर जयंती निमित्त मुंबईमध्ये, नागपूरमध्ये, देशभरात सगळीकडे खूप मोठे कार्यक्रम दरवर्षी होत असतात. यावेळेस ते होऊ शकणार नाहीयेत. परिस्थिती कशी आहे आपल्याला माहिती आहे, पण बरेच जण खूप महत्वाची त्यांच्यासाठी आजचा दिवस असतो, पण त्यांना तो बाहेर जाऊन साजरा करता येणार नाहीये, त्यांच्यासाठी सुरुवातीला तुम्ही काय सांगाल? मी मागच्या आठवड्यातच अपील केलेला आहे की यावेळेस कोरोना व्हायरस जगभर पसरलेला आहे, भारतातही पसरलेला आहे. लोक हैराण आहेत. शास्त्रज्ञ म्हणते की अंतर ठेवलं तर कोरोनाला आपण असणारा हादवू शकतो, पसरू देऊ शकत नाही. आणि म्हणून आंबेडकरी जनता, फुले शाहू आंबेडकरी जनतेला आवाहन केलंय की यावेळेसची बाबासाहेब आंबेडकरांची आणि महात्मा फुलेंची जयंती जी 14 तारखेपासून चालते ती आपण यावेळेस आपल्या घरामध्ये साजरी करावी. आपण घरामध्ये कशी साजरी करतोय त्याचं फोटोग्राफ करावे, त्याचे व्हिडिओ काढावे, सोशल मीडियावरती टाकून आम्ही जयंती साजरी केली हे दाखवावं. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये सार्वत्रिक ठिकाणी जयंती साजरी होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. आज रात्री 12 वाजता हार घालायला जातात त्या सगळ्यांना माझं असणारं आव्हान आहे की कोणीही रात्री 12 वाजता हार घालायला जायचं नाही. शासनाला मी असं विनंती केली आहे की ज्या ज्या ठिकाणी शहरामध्ये पुतळे आहेत त्या त्या ठिकाणी कॉर्पोरेशन असेल तर कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना डिप्यूट करावं आणि 12 वाजता त्यांनी असणारा हार घालावा जेणेकरून लोक बाहेर येणार नाहीत. शासन करेल न करेल हा वेगळा मुद्दा आहे, परंतु फुले शाहू आंबेडकरी जनतेला माझं असणारं आव्हान आहे की आपल्याला कोरोनाशी लढायचं आहे, कोरोनाला वाढू द्यायचं नाहीये, माणसं जगवायची आहेत. आणि म्हणून आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये आज रात्री 12 वाजता हार घालण्याच्या निमित्ताने बाहेर पडणार नाहीत एवढं आश्वासन स्वतःला द्या आणि बाहेर पडू नका. वंचित बहुजन आघाडी जो सगळे वंचित घटक आहेत त्याचं प्रतिनिधित्व आपण करता, वंचित बहुजन आघाडी करतं, एकंदरीत तुम्हाला काय प्रकारचे रिपोर्ट्स येत आहेत, कशी स्थिती आता आहे? सरकारचा एका बाजूला दावा आहे की ते सगळ्यांसाठी प्रत्येकाला सुलभ होईल अशा प्रकारचा प्रयत्न करतायत, पण तुम्हाला रिपोर्ट काय मिळत आहेत आणि जो काही कोरोनाचा प्रादुर्भाव दिसतो आहे विशेषतः मुंबईमध्ये, आपण बघतो की झोपडपट्ट्यांमध्ये तो बहुतांश दिसतो किंवा दाटीवाटीची गर्दी जिथं आहे तिथं दिसतो आहे, काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये? तुम्हाला रिपोर्ट येतात. मी असायला पहिल्यांदा एक म्हणेन की आपल्या इथे कोरोना व्हायरस हा इम्पोर्टेड झाला आणि याला असणारं केंद्र शासन जबाबदार आहे असं मी त्या ठिकाणी धरतोय. हा ज्यावेळेस सुरुवात झाला त्यावेळेस पंतप्रधानांना अनेक जणांनी सल्ला दिला की एअर ट्रॅफिक पहिल्यांदा असणारं बंद करा. बाहेरची येणारी जी लोक आहेत त्यांना तुम्ही येऊ देऊ नका जेणेकरून कोरोना व्हायरस जो आहे तो भारतामध्ये इम्पोर्ट होणार नाही. आपल्याकडे 30 एअरपोर्ट आहेत की ज्या ठिकाणी इंटरनॅशनल फ्लाईट लँड होतात. मला असणारा जर इंटरनॅशनल फ्लाईट ऑपरेटच करायचं होतं तर प्रत्येक एअरपोर्टवरती 10-10 डॉक्टर्स तुम्ही का ठेवले नाहीत? जे फॉरेनर येणार होते त्यांना तुम्ही क्वारंटाईन का केलं नाहीत? 14 दिवस त्यांना तुम्ही असणारा लॉकडाऊन करून त्यांची तब्येत कशी आहे हे का तपासलं नाहीत? आता ही लॉकडाऊन करताना सुलतानी पद्धतीने 22 तारखेला लॉकडाऊन जाहीर केलं आणि जाहीर करताना ज्यांचं पोट हातावरती आहे हा मोठ्या प्रमाणात मायग्रंट लेबर आहे. या मायग्रंट लेबर 2 घरं सांभाळतो, एक स्वतः ज्या ठिकाणी राहतो ते आणि ज्या गावातून आलेला आहे त्या गावातलं कुटुंबाचं घर त्या ठिकाणी तो सांभाळतो. ज्यावेळेस लॉकडाऊन आपण असं केलं त्यावेळेस 2 घरं सांभाळणं त्याला कठीण झालं आणि म्हणून ज्या ठिकाणी काम करतोय तिथं कामच नाही म्हणून तो मायग्रंट व्हायला तयार झाला. तुम्ही सिस्टमॅटिकली त्याचं ट्रान्सफर करायला बसला असतात किंवा दिल्लीचा ट्रान्सपोर्ट आहे ते 100 किलोमीटर घेऊन जाईल आणि 100 किलोमीटरवरनं त्या त्या राज्याने असणार त्यांची माणसं घेऊन जावी, बसेस पहिल्यांदा क्वारंटाईन करायचं, तो पोचल्यानंतर त्याला शाळेमध्ये ठेवून त्याला क्वारंटाईन करायचं आणि 2 दिवस ऑब्झर्व करून तो जर व्यवस्थित असेल तर मग त्याच्या गावाला त्याला जाऊ द्यायचं. हे जे सिस्टमॅटिकली झालं पाहिजे ते झालेलं दिसत नाही.
पण मग तुमचं असं म्हणणं आहे का की लॉकडाऊन घोषित करण्यामध्ये बरेच ठिकाणी असं म्हटलं जातं की भारताने इतर देशांच्या तुलनेमध्ये जगभरातल्या उशीर लावला नाही, खूप वेळेस लवकर अगोदर पावलं उचलली गेली, आणि काल केंद्रीय अर्थ मंत्रालय स्वास्थ्य मंत्रालयाला असं म्हटलं सुद्धा की नाहीतर 8 लाखांपर्यंत भारताची आत्ताच आकडे गेली असते जर समजा आपण लवकर लॉकडाऊन केलं नसतं तर. पण तुम्ही असं म्हणताय का की आपण लवकर घाईत गेली? मी असं म्हणतोय की तुम्ही हॉपकिन्सचा रिपोर्ट जर बघितला, युएसमधली जी हॉपकिन लॅबोरेटरी आहे त्याचा रिपोर्ट जर आपण असायला बघितला तर त्यांची आकडेवारी त्यांनी जी दिली होती वी आर नॉट इवन 1/10 नियर टू दॅट. त्याच्यामुळे मंत्र्यांनी असणार की आम्ही असणार अमुक केलं तमुक केलं हे म्हणणं असणार मला त्याच्यामध्ये तथ्य वाटत नाही. का धारावीची दाटीवाटीची वस्ती त्यांनी काही खाली केलेली नाही किंवा 2 फुटावरती धारावीच्या लोकांनी चालावं असं तिथलं नाहीये, किंवा गौतम मुंबईतल्या गौतम नगर मधलं सुद्धा नाहीये, किंवा सिद्धार्थ नगर मधलं सुद्धा नाहीये, किंवा असणारा गोरेगाव मधला असणारा लालबहादूर शास्त्री नगर मधलं सुद्धा नाहीये, किंवा असणारा वरळी मधला असणारा कोळीवाडा आहे तिथलं नाहीये, दांड्यामधला असणारा जो कोळीवाडा आहे त्याच्यातलं नाहीये, जू मधला कोळीवाडा आहे त्याच्यातलं नाहीये. तुम्ही ज्या ज्या लोकांची रेझिस्टन्स पॉवर आहे त्या लोकांना तुम्ही क्रेडिट देत नाही तर मंत्री स्वतःला क्रेडिट घेत बसलेले आहे. महाराष्ट्राचे मंत्री जसे 2-1.5 दिवसानंतर आपला वाढवण्यासाठी असणारे हे करत होते आणि औरंगाबादला डॉक्टर बोंबलत बसले होते की आमच्याकडे असणारा किटही नाही अशी असणारी परिस्थिती आहे. पण नेमके सेफ्टी किट जे डॉक्टरांना पाहिजे ते सुद्धा पुरवू शकले नाही. औरंगाबादला डॉक्टर तर रस्त्यावरती उतरले. मी लॉकडाऊनला विरोध करत नाही पण लॉकडाऊन करण्यापूर्वी जो थिंकिंग पॉवर पाहिजे होता किंवा डिझास्टर मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून काय काय पावलं आपण उचलली पाहिजेत ती अजिबात पावलं उचललेली नाही किंवा त्याचं प्लॅनिंग कुठे झालेलं मला दिसत नाही. इवन महाराष्ट्राच्या पातळीवरती सुद्धा मला दिसत नाही. माझा हाच प्रश्न आंबेडकर सर तुम्हाला आहे की केंद्र सरकारने काही निर्णय घेतल्याचं तुम्ही पाहता, दुसरीकडे राज्य सरकार काम करत आहे, या दोन्ही सरकारचे तुम्ही राजकीय विरोधक म्हणून निवडणुकांमध्ये होतात सगळ्या पक्षांचे, तुमच्या मते ज्यावेळेस महाराष्ट्रातला आकडा वाढतो आहे देशातला आकडा सुद्धा स्टेडीली वाढतो आहे आणि दोन्ही सरकारने काय काय निर्णय घेतलेले आहेत, दोन्हीकडनं काय विधानं होत आहेत हेही आपण पाहत आहात, कुठलं सरकार चांगलं काम करतंय किंवा कुठलं सरकार वाईट काम करत आहे किंवा अपेक्षेप्रमाणे काम करत नाही असं आपल्याला वाटतं? मी असं म्हणेन महाराष्ट्रातलं काम त्या मानाने केंद्रापेक्षा बरं आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. आणि त्यांनी जर इथल्या सगळ्या विरोधी पक्षांना जर इन्व्हॉल्व्ह करून घेतलं असतं तर कदाचित महाराष्ट्र शासन जेवढा निधी आहे त्याच निधीमध्ये चांगल्या रीतीने सोय पुरवल्या जाऊ शकत होत्या अशी परिस्थिती आहे. पण दुर्दैवाने कॅबिनेटवरती अवलंबून राहून आणि कॅबिनेटमधला मंत्री आपला TRP वरती अवलंबून राहून महाराष्ट्रामध्ये जे काही व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही आणि ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीने झालं नाही. सरकार म्हणते की त्यांनी एक टास्क फोर्स किंवा तज्ञांची समिती केलेली आणि ते प्लॅन करता आहात, तुमची त्याबद्दलची अपेक्षा किंवा सूचना आता काय असतील जी स्थिती आता दिसते आहे आपल्याला त्यानुसार? मी असं म्हणेन की उद्धव ठाकरेंनी ह्या असणाऱ्या सगळ्या प्लॅनिंग कमिशन अमुक कमिशन तमुक कमिशन असं जे आहे ते सगळं बाजूला ठेवून द्यावं. त्यांच्याकडे असणारे 1-4 कॉर्पोरेशन्स आहेत की ज्या फिल्थी रिच मी असं म्हणेन त्याच्यामध्ये. दुसरं असं आहे की त्यांच्याकडे 2 फंड्स आहेत, एक मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे EGS आहे आणि दुसरा लेबरचा फंड आहे. तिसरं महाराष्ट्रामध्ये जी सगळी मंदिरं आहेत या मंदिरांमध्ये प्रचंड पैसा आहे आणि ते सरकारी मंदिर आहेत हे त्यांनी पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. तो सगळा निधी त्यांनी असणारा आवंटन केला पाहिजे, त्यांनी असणारं त्याच्यावरती स्वतःकडे मागून घेतला पाहिजे, महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये तो असणारा घेतला पाहिजे आणि कुठल्या सेक्टर मार्फत ही इकॉनॉमी रिव्हाइव्ह झाली पाहिजे या दृष्टीने त्यांनी असणारा विचार केला पाहिजे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. माझं सजेशन आत्ताच्या ह्याच्यामध्ये आहे की मे महिन्यापासून शेतीचा व्यवसाय सुरुवात होईल, तेव्हा कॉन्सन्ट्रेट महाराष्ट्राला पहिल्यांदा करायचं असेल तर शेतीवरती कॉन्सन्ट्रेट करून शेतकऱ्याला लागणारी साधनं ही जर शासनाने पुरवण्याचं ठरवलं
तर लेबर कॉस्ट जो आहे तो लेबर कॉस्ट शेतकरी त्या ठिकाणी सहन करू शकेल किंवा तो त्या ह्याच्यामध्ये तो मॅनेज करू शकेल. पण त्याच्या अगोदर मी जसं म्हणालो, त्याच्या घरातला जो माल आहे तो शासनाने पहिल्यांदा विकत घ्यावा. तो विकत घेतला तर त्याच्या हातामध्ये निधी येतो हे आपण सर्व लक्षात घ्या. आणि तेवढा बोजा मग सरकारकडे होणार नाही. मंत्रिमंडळाच्या सल्ल्याप्रमाणे असणार उद्धव ठाकरे यांनी चालू नये याचं माझं त्यांना नम्र विनंती आहे. काका हे सगळेजण साखर सम्राट आहेत, यांना साखरेशिवाय दुसरं काही दिसत नाही. साखर कारखाने कशा रीतीने महाराष्ट्र शासनाचे लुटतात हे आपण असणार पाहिलेलं आहे. त्या उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या पार्टीच्या लोकांवरती विश्वास ठेवून या महाराष्ट्राचा हकावं असं माझं स्वतःच त्यांना आव्हान आहे. धन्यवाद आंबेडकर सर, तुम्ही बोललात आमच्याशी. हे सध्या समोर प्रत्यक्ष मुलाखत घेता येत नसते तरी सुद्धा इंटरनेटने ही एक सोय करून दिली आहे. थँक्यू, तुम्ही बोललात त्याबद्दल. आणि तुम्ही तुमची काळजी घ्या जिथं कुठं आहात लॉकडाऊन मध्ये. आपण घ्यावी काळजी, सगळ्यांनी आपापली काळजी घ्यावी अशी विनंती.